नमस्कार मित्रांनो माझं नाव सुनील गावडे आणि आपण होम लोन संदर्भात या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत होम लोन जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये प्रॉपर्टी घेत असाल आणि होम लोन मार्फत तुम्हाला जर माहीत नाही की होम लोन कसे करायचे काय प्रोसेस आहे होम लोनची सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा तुम्हाला नक्की होम लोन जर करायचे असेल तर ग्रामीण भागात एकतर बँका कुठल्याही बँका लोन देत नाही तुम्हाला फायनान्स अथवा पतसंस्था यामार्फतच जावे लागते फायनान्समध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला जवळच्या नियर बाय जी ब्रँच आहे तुमची तर फायनान्समध्ये जाऊन तुम्ही चौकशी करा करू शकता की मी अशा अशा ठिकाणी फ्लॅट बुक केलेला आहे प्रॉपर्टी बुक केलेली आहे जर मला होम लोन मिळेल का मिळेल तर त्याच्यासाठी काय प्रोसेस आहे हे सर्व तुम्हाला, तुम्हाला बँकेच्या अधिकारी व्यवस्थित माहिती सांगतील तर होम लोन प्रोसेसमध्ये तुम्ही एक तर झालं तुम्हाला होम लोन बँकेत तुम्ही जाऊन चौकशी केली तुम्हाला, के तुम्हाला बँक होम लोन देते हे कन्फर्म झाले तर तुम्ही प्रॉपर्टी कोणती बुक करताय प्रॉपर्टी ग्रामपंचायतमध्ये आहे का ती येणे आहे का त्याच्यामध्ये ती ग्राम सॉरी आर झोन आहे का किंवा ॲग्रिकल्चर झोनमध्ये या सर्व बाबींची पूर्तता झाल्याच्या नंतर त्याच बँकेत जर अशा कंडिशनमधली प्रॉपर्टीवर लोन होत आहे का हे माहिती करून घेतल्याच्या नंतरच तुम्ही फाईल प्रोसेस करायला हवी त्यामध्ये तुमचं जे फायनान्शियली नुकसान होणार आहे ते होणार नाही लॉगिन फी ही प्रत्येक बँकेची वेगवेगळी असते आणि ती तुम्हाला द्यावीच लागते जर तुमचं लोन रिजेक्ट झालं तर ती लॉगिन फी ही परत मिळत नाही फी झाल्याच्यानंतर तुम्हाला होम लोनसाठी कोणते कागदपत्र लागणार आहेत याबद्दल मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या नावे होम लोन घेत आहेत त्यांचे दोन फोटो आणि आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर इन्कमसाठी हे झाले आयडेंटी प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफसाठी बरोबर आता याच्यानंतर तुम्हाला सॅलरी जर करत तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुम्हाला तुमची सॅलरी ज्या बँक अकाउंटमध्ये येत आहे त्या बँकेचं मागील एक वर्षाचं स्टेटमेंट हे कंपल्सरी लागणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मागील सहा महिन्याची पगार स्लिप म्हणजेच पेमेंट स्लिप आपण म्हणतो ते तुम्हाला कंपल्सरी ही द्यावी लागेल तुम्ही जर ज्या ऑफिसमध्ये काम करत आहे त्या ऑफिसमध्ये तुमचं एक आयडेंटी कार्ड असेल ते द्यावं लागेल तुम्ही जर सध्या रेंटवर राहत असाल तर तुमचं रेंट ॲग्रीमेंट द्यावं लागेल सध्या तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्हाला लाईट बिल द्यावं लागेल हे सर्व डॉक्युमेंट हे तुमच्यातर्फे झाले आणि त्याच्यानंतर तुम्ही जी प्रॉपर्टी घेतली नवीन त्याच्यावर तुम्हाला होम लोन करायचं आहे त्यामध्ये तुम्ही बुकिंग अमाऊंटमध्ये किती किती टक्के पैसे दिलेले आहेत समजा बँक तुम्हाला पंच्याऐंशी टक्के पैसे लोन स्वरूपात देते पण तुम्हाला होम लोनमध्ये दहा ते पंधरा टक्के डाऊन पेमेंट करावेच लागते कारण बँक हंड्रेड पर्सेंट लोन देत नाहीत आता हे झालं सॅलरीवाल्यांसाठी आता प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट काय लागतील तर प्रॉपर्टीचे पूर्ण मास्टर फाईल ही तुम्हाला बिल्डर प्रोवाईड करेल आता जर तुम्ही व्यवसाय करताय बिझनेस करत असाल तर तुम्हाला काय डॉक्युमेंट लागतील तर व्यवसाय करत असाल तर तुम्हाला तुमचा आय टी आर लागणार आय टी आर लागणार तीन वर्षाचं आय टी आर कंपल्सरी आहे तुमचं शॉप एक लायसन हे तीन वर्ष जुनं असणं गरजेचं आहे तुम्हाला शॉप एक लायसन तुमचं शॉप कुठं आहे तुमचा इन्कम टॅ इन्कम टॅक्स तुम्ही भरता तर किती भरता त्यावर तुमचा सिबिल कसा आहे ह्या सर्व गोष्टी तुमचा व्यावसायिक कोणत्या निगेटिव्ह प्रोफाईल आहे तुमची ह्या सर्व गोष्टी जास्त पडताळणी करून तुम्हाला लोन व्यावसायिकाला दिले जाते हे सगळे डॉक्युमेंट जर तुम्ही व्यावसायिक असाल तर व्यावसायिकांचे डॉक्युमेंट काय लागतील हे तुम्हाला मी सांगितले आणि आता तुम्ही जर व्यावसायिक आहेत तर तुम्हाला लवकरात लवकर जर आ, लोन पास करायचे असेल तर तुमचा आय टी आर आणि या सर्व गोष्टी व्यवस्थित असणे खूप गरजेचं आहे आता नोकरी करत असाल तर तुमची सॅलरी आणि सिव्हिल या सर्व गोष्टीवर डिपेंड करतं की तुमचं लोन किती होणार आहे तुमच्या प्रोफाईल खूप महत्त्वाचे आहे लोन संदर्भात मित्रांनो जर तुमची प्रोफाईल जितकी स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला लोन होण्यासाठी कुठेही अडथळा येणार नाही हे बँकेमध्ये हे डॉक्युमेंट दिल्याच्यानंतर तुम्हाला लोनची प्रोसेस ही दुसऱ्या दिवशीपासून चालू होऊन जाईल आणि लोनची प्रोसेस चालू झाल्याच्यानंतर सर्वात प सर्वात महत्त्वाचे म्हणजे सध्या तुम्ही कुठे राहता तिथे एक व्हेरिफिकेशन होतं तुम्ही जॉब कुठे करता तिथे एक व्हेरिफिकेशन होतं तुमचा सिबिल काय हा रिपोर्ट चेक केला जातो आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रॉपर्टी कुठे घेतली ती प्रॉपर्टी व्यवस्थित आहे का लिगल आहे का अनऑथॉराइज आहे का ह्या सर्व गोष्टी चेक करून तुम्हाला लोन हे पास केले जाते लोन पास झाल्याच्यानंतर बँक तुम्हाला ॲग्रीमेंट कॉपी जमा करण्यास सांगते तर ज्या वेळेस तुमचं लोन सँक्शन होतं त्याच्यानंतर तुम्हाला बँकेमध्ये ॲग्रीमेंटची कॉपी जमा करणे गरजेचं आहे ॲग्रीमेंट ज्या वेळेस तुमचं झालं ते बँकेमध्ये मॉर्गेज राहिलं तर त्यानंतर बिल्डर प्रिव्हियस ओनर आहेत त्यांच्या नावे चेक इशू केला